हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रश्मी सोनोनी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई चिकनची रेसिपी शेअर करा. सगळेच जण चिकन बनवतात, पण सगळ्यांची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पण मी जी चिकनची रेसिपी टाकणार आहे ती मी कशी बनवते तर ती तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही माझी चिकनची रेसिपी कशी वाटली. तर चला सुरू करूया. पहिले मसाल्याची तयारी केली मी. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, अद्रक, गोडनिंबाचा पाला हे याची एक पेस्ट तयार करेल. आणि मला ग्रेव्ही थोडी जास्त करायची, रस्सा थोडा जास्त करायचा आहे, त्याच्यामुळे मी कांदे जास्त घेतले आहेत. सगळे आपापल्या पद्धतीने घेतात कांदे. आणि एक खोबरं मी भाजून ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे कढी आपलं हे तेजपान, कलमी, त्याच्यानंतर ही मोठी विलायची, छोटी विलायची, लौंग, आपलं शाही जिरा आणि याच्यामध्ये हे फूल सगळं आहे, लौंग आणि मिरे वगैरे सगळं आहे. हे खडा मसाल्याची एक पुडी जी असते ती मी पूर्ण याच्यामध्ये टाकलेली आहे, ती पण एक भाजून घेणार आहे. तर आपण आता सगळ्यात पहिले कांदे भाजून घेऊ. ठीक आहे, हे मी तव्यावर कांदे टाकले आहे. थोडंसं तेल करून तेलात हे मी हे परतून घेते छान थोडेसे लाल होईपर्यंत. तेजपान वगैरे, हे तेजपान वगैरे, त्याच्यानंतर हे बाकीचं जे हा मसाला आहे हाही थोडं हाही भाजून घेईल. हे कांदे मी केलेलं आलेलं, हा मसाला थोडा भाजून घेते मी, कलमी वगैरे, जिरा राईस वगैरे. हा माझा संपूर्ण मसाला भाजून झाला आणि हे तर तसंच असतं. आता हे सगळ्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेते, मग भाजी धुते. हे बघा, मी चिकन धुतलं, त्याच्यामध्ये एक कांदा कापला, त्याच्यामध्ये एक चम्मच थोडंसं मीठ, नंतर ही जे लसूण आणि आपली मसाल्याची जी पेस्ट आहे त्याच्यातली थोडी पेस्ट याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची. थोडी मिक्स करून मग हे असंच गॅसवर ठेवून द्यायचं. नंतर हे झाकून ठेवून द्यायचं. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही, हे पाणी याला सुटते आणि लवकर शिजते. 10 मिनिटांनी याला बघायचं शिजले की नाही. हे बघा, भाजी ही शिजली आहे, पाणी पण नाही टाकावं लागलं याच्यामध्ये. आता मी याला फोडणी देते. तेल टाकलं आहे, साधारणतः 1-1.5 कडू आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं टाकू शकता. त्याच्यामध्ये मोहरी टाकून देते. जेव्हा ही तळतळ उडेल तर समजा ती तेल गरम झालेलं आहे. खूप जण मोहरी वगैरे हे सगळं पेस्टमध्येच काढतात, पण मी वरून टाकते वेगळी, मला आवडते कारण मोहरी उडत आहे, तळतळ उडत आहे. आता मी तिकडे पेस्ट टाकते. हे बघा, ही आता मसाला जो आहे तो चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा. नंतर याच्यामध्ये मी धने पावडर टाकणार आहे. खूप मी धने भाजत नसते, मी धने पावडर टाकत असते. धने असे वेगळे काही म्हणजे पेस्टमध्ये भाजून असं काही करत नाही, मी धने पावडर टाकते. तर हे थोडंसं आलू पेस्ट की मग मी धने पावडर वगैरे टाकतो, ती पण होऊ देते छान. मी आता याच्यामध्ये 3-4 चम्मच जसं पाहिजे आपल्याला जेवढे धने पावडर तेवढे टाकणार. मी पेस्टमध्ये काढत नाही, मी धने भाजून मी धने पावडरच टाकत असते. थोडासा मसाला अजून होऊ देते.
मीठ कमीच टाकायचं, कारण आपण चिकन हे करताना शिजवताना टाकलं होतं, तर मी याच्यामध्ये कमीच मीठ टाकते, म्हणजे मग कमी वगैरे झालं तर घेता येते. हळद पण कमीच टाकायची, कारण हळद ऑलरेडी आपण इथे टाकलेली आहे. आता हा माझा मसाला झाला आहे. आता याच्यामध्ये मी घरगुल मसाला टाकते आणि नंतर भाजी झाल्यावर थोडं वरून टाकते. इथे थोडंसं टाकून देते पहिले. मी खूप छान येत आहे. आता तिखट टाकते. मला कशी झणझणीत आणि तिखट भाजी आवडते. आता प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने तिखट टाकतात, तर मी पण आता तिखट टाकते. साधारण 4 ते 5 चम्मच. एक आधाने व्हिडिओ काढणं चालू असल्यामुळे हे नाही होत. आता या ग्रेव्हीमध्ये मी चिकन टाकते. तर हे चिकनचे पीसेस टाकते. पीसेस टाकल्यावर छान ग्रेव्हीमध्ये थोड्या वेळ परतून घ्यायची. काढताना काढताना व्हिडिओ थोडा प्रॉब्लेम झाली. त्यानंतर हे जे शिजवलं होतं आपण हे पाणी आणि जे मिक्सरमधून काढलं होतं आपण मसाला त्याचं पाणी हे करून आपण याच्यामध्ये टाकून देऊ. हे जे पाणी होतं आपण चिकन शिजवलेलं हे टाकून देऊ त्याच्यात. नंतर हे पॉटचं पाणी. आता ही मी फोडणी घातली आहे भाजी. याला आता गॅसवर झाकून थोडंसं थोड्या वेळ होऊ देते आणि मग तुम्हाला दाखवते. चिकनची भाजी झणझणीत तयार झाली आहे. आता याच्यामध्ये वरून पोळ्या चालू आहे इकडे माझ्या. याच्यामध्ये वरून थोडंसं अजून घरकुल मसाला टाकून करतो आणि थोडीशी कस्तुरी मेथी जी आहे ही बारीक करून भरून ही टाकून द्यायची. अशी फोडणी टाकली तरी होते, पण मी थोडी वरून टाकते, थोडीशीच टाकते, जास्त नाही टाकते. मला एका हाताने हे नाही करता आलं बारीक. बघा ही माझी चिकनची भाजी तयार झाली. मी ताट वाढलेलं आहे. आता हे जेवण करणार ते नक्की सांगा.